डी उद्योग समूहाचे चेअरमन स्वप्नील भैया जानराव यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे साकडे। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी कळवले आहे की सोलापूर जिल्ह्यासाठी भेदभाव का करतायत आपण, कारण सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने करोना रुग्णांची वाढ होत आहे त्या पद्धतीने तिथे रेमडेसिवीर किंवा इतर ट्रीटमेंट रुग्णांना मिळत नाही व त्यासाठी उशीर लागतोय, त्यासाठी त्यांनी आकडेवारीनुसार इतर जिल्ह्यांना कशा पद्धतीने शासनाकडून इंजेक्शन पुरवले जातात व सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत आहे हे मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीनुसार त्यांनी निदर्शनात आणून दिले। त्यामुळे स्वप्नील भैयांची आपल्या जिल्ह्याबद्दलची तळमळ आणि आपल्या नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असं आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे व लवकरात लवकर इकडे रेमडेसिवीर असतील किंवा इतर जी औषध असतील त्याचा पुरवठा योग्य पद्धतीने वेळेत करण्यात यावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडं घालून विनंती केली आहे आपल्या पत्राद्वारे। आमचे प्रतिनिधी माडावरून आमचे प्रतिनिधी ऋषिकेश जानकर यांचा हा रिपोर्ट।